नमस्कार, वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मटकीची उसळ. त्यासाठी मी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहेत. आदल्या दिवशी ती मस्त एक भिजत टाकायची. भिजून झाल्यानंतर त्याचे पाणी काढून, चांगले भिजल्यावर पाणी काढून टाकायचं पूर्ण. आणि एक दिवस असं ठेवलं की छान असे मोड येतात मोठे मोठे. आणि आता ह्याची उसळ पण तयार करूया. ते पहिले व्यवस्थित वॉश करून घेऊया आपण. आता इथे मी गॅस चालू करून त्यावर कढई ठेवलेली आहे तापायला. कढईमध्ये टाकूया तेल. तेल व्यवस्थित आता तापू देऊया आपण. ते आता व्यवस्थित तापत आलेलं आहे. आता टाकूया आपण 4 ते 5 कढीपत्त्याची पाने. ती व्यवस्थित तडतडली आहेत. आता टाकूया ठेचलेला लसूण. व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आता टाकूया आपण बारीक चिरलेला कांदा. तोही व्यवस्थित फ्राय करूया. आता आपण कढईचा झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया. झाकण काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कांदा आपला सॉफ्ट झालेला आहे. हलकासा सोनेरी रंग आलेला आहे त्यावर. आता आपण टाकूया मसाले. टोमॅटो टाकूया पहिले. तोही व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवूया. आता तोही स्मॅश होऊ देऊया वाफेवर. झाकण काढले आहे. तुम्ही पाहू शकता टोमॅटो हे आपलं मस्त असं स्मॅश झालेलं आहे. टाकूया आपण मसाले. हळद, लाल तिखट, छान अशी स्पायसी होणार आहे आपली मटकीची उसळ. धना पावडर, जिरा पावडर, मॅगीचा मसाला आहे मॅजिक मसाला. याने भाजीला एक छान वेगळी अशी चव येते. तोही टाकूया. मिक्स करूया व्यवस्थित. आता झाकण ठेवूया. 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्यांचा छान असा सुगंध सुटलेला आहे. आता इथे आपण मटकी धुतलेली आहे. धुवून त्याच्यामध्ये आता टाकून घेऊया कढईमध्ये. व्यवस्थित आता मिक्स करूया. मोड आलेली असल्यामुळे शिजायला जास्त टाईम नाही लागत मटकीला. तर व्यवस्थित मिक्स करून आता टाकूया त्यामध्ये पाणी. पाणी टाकून झाल्यावर व्यवस्थित मिक्स करूया. टाकूया चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यावर झाकण ठेवून मस्त अशी शिजू देऊया आपण. पाच
5 ते 7 मिनटान तुम्ही पाहू शकता मटकीची उसळ मस्त अशी तर्री आलेली आहे, छानपैकी ते शिजतही आलेले आहे। एवढ्यापर्यंत सेकायचं आहे, आता वरतून टाकूया गार्निशिंगसाठी कोथिंबीर, पुन्हा मिक्स करून घेऊया आणि आता आपण गॅस बंद करून त्या सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्या। आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे। आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा। अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।